नमस्कार श्रोतेजन, आज आपण आपल्या चॅनलवर थाटांची माहिती सांगणार आहोत। थाटांची आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एकूण 10 थाट आहेत। त्या अगोदर अधिक प्रमाणात होते, जास्त होते, मला तर माझ्या तर वाचनात आले की 50 थाट होते पूर्वी वाटतं, पण पंडित भातखंडेजी यांनी ते 10 थाटामध्ये त्याचं वर्गीकरण करून 10 केले आहे असं एक ठिकाणी माझ्या वाचनात आलं होतं। तर आता आपण त्या 10 थाटांचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम थाट म्हणजे काय याचाच अभ्यास आपण आज पाहणार आहोत। थाट म्हणजे काय? स्वरांचा एक असा समूह, म्हणजे स्वरांचा एक असा समूह ग्रुप की ज्यामध्ये राग निर्माण करण्याची क्षमता असते। स्वरांचा असा एक समूह असतो की त्यामध्ये राग निर्माण करण्याची क्षमता असते, त्याला थाट असं म्हणतात। आणि हे थाट आरोहात्मक असतात, अवरोहात्मक नसतात, म्हणजे सारे गम प ध नि सा असे असतात, सा नि ध प म ग रे सा असे नसतात। सारे गम प ध नि सा म्हणजे आरोहात्मक असतात आणि ते संपूर्ण असतात। सारे ग प ध सा असं नाही, त्याच्यात पूर्ण स्वर येतात। सारे गम प ध नि सा हे पूर्ण स्वर असतात। म्हणजे पहिली गोष्ट, थाट म्हणजे स्वरांचा एक असा समूह की ज्यामध्ये राग निर्माण करण्याची क्षमता असते। दुसरी गोष्ट, थाट हे आरोहात्मक असतात, आरोहात्मक अवरोहात्मक नाही, आरोहात्मक असतात आणि ते संपूर्ण असतात। इथपर्यंत आता गोष्ट क्लिअर झाली। तर आता पुढे आपण थाट पाहणार आहोत। आता आता पहिलाच थाट आपण पाहूया, सर्व स्वर शुद्ध असणे बरोबर बिलावल थाट। आता सर्व स्वर शुद्ध म्हणजे सारे बरोबर बिलावल थाट, म्हणजे सर्व स्वर रागामध्ये शुद्ध असले की त्या रागाचा थाट बिलावल आहे असं आपण समजून झाले, अलग लक्षात। तर आता बिलावल थाट, आता बिलावल थाट बरोबर सर्व अलंकार म्हणजे सर्व स्वर शुद्ध बरोबर बिलावल थाट। आता ह्याचा याच्यामध्ये मोडणारे राग म्हणजे गौड मल्हार, बिलावल, शंकरा, दुर्गा हे राग यामध्ये याच्याही पेक्षा अनेक असतील, पण माझ्याकडे जे माहिती होतं किंवा जे आहेत ते मी लिहिलेले आहेत असं। सर्व राग सर्व स्वर शुद्ध आले की त्याचं बिलावल थाटामध्ये म्हणजे त्याचं हे होतं। आता पुढे पुढे आले थाट भैरव। आता भैरव थाटामध्ये काय आहे, रे व ध हे कोमल आले की बरोबर भैरव थाट। एखाद्या रागामध्ये रे आणि ध जर कोमल आले तर भैरव थाट। तर आता भैरव थाट मी तुम्हाला वाजवून दाखवतो। कोमल आले की भैरव थाट अशा पद्धतीने। आता पुढे आपण पाहणार आहोत भैरव थाटाच्या नंतर पूर्वी थाट। पूर्वी थाट पूर्वी थाटामध्ये रे व ध कोमल। पूर्वी थाट सुद्धा बारकाईने ऐका, पूर्वी थाटामध्ये रे ध कोमल पण मध्यम तीव्र। पूर्वी थाटामध्ये काय येतं वाजवून दाखवतो। सारे ग म ध नि सा, सारे ग सारे ग म ध नि सा अशा रीतीने, म्हणजे
याच्यात काय आता फरक झाला, फक्त मध्यम तीव्र आला, म्हणजे भैरव मध्ये आणि याच्यात सा भैरव कसा सा रे ग म प ध नि सा, आणि इथे काय सा रे ग म प सा रे ग म प ध नि सा, असं फक्त मध्यम हा तीव्र आला सा रे ग रे ध कोमल आणि प्लस त्यामध्ये मध्यम तीव्र आला की बरोबर त्याचा पूर्वी थाट आलं लक्षात. आता पूर्वी थाटातील राग पूर्वी, पूर्वी थाटातील राग पूर्वी हीच माहिती. आता भैरव थाटातील मी तुम्हाला राग सांगायचे राहिले. भैरव थाटातील राग भैरव नट भैरव आहिर भैरव जोगिया जोगी बैरागी हे भैरव थाटातून आलेले राग आहे. याच्याही पेक्षा अजून असतील, मी तुम्हाला पहिलंच सांगितलंय. मला जे माहिती आहे ते मी इथं सांगितलं. तुम्हाला जर आणखी माहिती असतील तर अधिकच चांगले. आता पूर्वी थाटाच्या मध्ये त्याचा आश्रय राग म्हणजे पूर्वी हा राग त्याचा आश्रय, पूर्वी थाटाचा आश्रय राग पूर्वी, भैरव थाटाचा आश्रय राग भैरव आणि बिलावल थाटाचा आश्रय राग बिलावल असं म्हणजे या पद्धतीमध्ये. आता मारवा थाट, मारवा थाटामध्ये काय असतं रे कोमल आणि म तीव्र, रे कोमल आणि म तीव्र बरोबर मारवा थाट. आता मी तुम्हाला वाजवून दाखवतो एक मिनिटामध्ये. रे कोमल सा रे ग असा एक पुढे अजून एक राग माझ्या अभ्यासात आलेला आहे. म्हणजे मारवा थाट बरोबर रे कोमल आणि मध्यम तीव्र बरोबर मारवा थाट. चला पुढे आता तोडी थाट पाहणार आहोत. तोडी थाटामध्ये रे ग ध हे कोमल लागतात, रे ग ध हे कोमल लागतात आणि मध्यम तीव्र लागतो बरोबर तोडी थाट. आता तोडी थाटा, तोडी थाटाचे राग, राग तोडी हा त्याचा या थाटाचा आश्रय राग आहे. मधुवंती मुलतानी अशा प्रकारे, अशा प्रकारे त्या रागांचे पुढे वर हे आहे. आता तोडी थाटाचे आपण स्वर बघणार आहोत. रे ग ध कोमल आणि मध्यम तीव्र सा रे ग अशा प्रकारे. आता पुढे आपण भैरवी थाट बनणार आहोत. भैरवी थाटामध्ये रे ग आणि धनी, रे ग धनी हे कोमल म्हणजे सा रे ग सा रे ग म म्हणजे रे ग आणि धनी हे कोमल आले की भैरवी थाट समजून जायचं आपण, की हा राग ह्या भैरवी थाटातून आलेला राग आहे. सा रे ग म अशा पद्धतीने. यामध्ये कोणते राग आहे, भैरवी हा त्याचा आश्रय राग आहे या ताटाचा, नंतर मालकंस जोग कंस कोमल ऋषभ असावरी बिलास खानी तोडी हे या रागाचे या राग या थाटातून येणारे राग आहेत. भैरवी थाटातून भैरवी थाट बरोबर रे ग धनी कोमल बरोबर भैरवी थाट अशा पद्धतीने. आता सातवा आपण पाहणार आहोत बाग कल्याण थाट.
आता कल्याण थाटामध्ये काय माहिती सांगितलेली आहे, सर्व स्वर शुद्ध फक्त मध्यम तीव्र, म्हणजे आता कसं येईल जर सा रे मध्यम तीव्र आला एखाद्या रागामध्ये की तो कल्याण थाटा पण समजून जायचं, म्हणजे अशा पद्धतीने। आता यामध्ये राग सांगायचे म्हणले तर राग कल्याण, यमन, केदार, भूप, हिंडोल, बिहाग, मारो बिहाग इत्यादी राग या रागामध्ये येतात कल्याणमध्ये। मध्यम तीव्र आला की थाट हा कल्याण थाटातून राग आलेला आहे असं आपण समजून जावे। चला आता पुढे खमास थाटाचा अभ्यास पाहणार आहोत। तर खमास थाटामध्ये फक्त नी कोमल लागला की तो थाट खमास होतो, कोमल नी लागला की, म्हणजे कसं सारे म्हणजे नी जर कोमल लागला की त्याचा थाट खमाज होतो, हे देणार ठेवायचं। याच या थाटाचा आश्रय राग म्हणजे खमाज, देश, कलावती, तिलंग इत्यादी। आता पुढे आपण काफी थाट पाहणार आहोत। काफी थाटामध्ये गांधार आणि निषाद हे दोन्ही कोमल लागतात, सारे म्हणजे गांधार आणि निषाद कोमल लागला की तर काफी थाटातील राग आहे, म्हणजे काफी थाटातून आलेला आहे किंवा आपण हा राग काफी थाटाचा थाटातून आलेला आहे हे ओळखू शकतो। आता यामध्ये उदाहरण द्यायचं म्हणलं तर ग आणि नी कोमल बरोबर काफी थाट, पटदीप, काफी, म्हणजे काफी हा त्याचा म्हणजे ह्याचा राग आहे, म्हणजे त्याच्या नावावरून जे पुढं हे होतं त्या म्हणजे। आणि भीमप्लास, वृंदावनी सारंग, बागेश्वरी अशा रीतीने हे राग काफी थाटातून जे आलेले माझ्याकडे नावे आहेत ती मी तुम्हाला सांगितलेले आहे, म्हणजे हा काफी थाटाचा आश्रय राग आहे। काफी राग हा काफी थाटाचा आश्रय राग आहे, मग अशी माझ्या लक्षात नाही आलं, आश्रय राग म्हणतात त्या। चला आता पुढे आसावरी थाट पाहणार आहोत आपण। आसावरी थाटामध्ये ग ध नी कोमल, ग ध नी कोमल बरोबर आसावरी थाट। आता सारे ग म प ध नी सा, म्हणजे ग ध आणि हे तीन कोमल असेल तर त्याला आसावरी थाटामध्ये वर्गीकरण होतं त्या रागाचं, म्हणजे ग ध नी हे तीन स्वर कोमल आले की ते आसावरी थाटामध्ये त्याच वर्गीकरण होत। आता आसावरी थाटातील राग म्हणजे आसावरी हा त्याचा त्या थाटाच्या जवळ म्हणजे हे राग आहे। जौनपुरी, दरबारी कानडा याच्याही पेक्षा अजून नावं आहेत, परंतु एवढी सगळं इथं देऊन सांगून व्हिडिओ फार मोठा होतो, म्हणून आसावरी थाटाचा आश्रय राग म्हणजे आसावरी, नंतर जौनपुरी, दरबारी कानडा असे इत्यादी राग, म्हणजे ग ध नी, ग ध नी कोमल बरोबर आसावरी थाट। अशा पद्धतीने मी आज आपले जी 10 थाटे याचं वर्गीकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। परत एकदा मी तुम्हाला पहिल्या थाटापासून फक्त कोणते स्वर काय काय वापरल्यानंतर होतं ते संक्षिप्तमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला। तर आता सर्वप्रथम सर्व स्वर शुद्ध बरोबर बिलावल थाट, दुसऱ्या नंबरला रे ध कोमल बरोबर भैरव थाट, तिसऱ्या नंबरला पूर्वी रे व ध कोमल मध्यम तीव्र बरोबर पूर्वी थाट, चार नंबरला मारवा रे कोमल आणि मध्यम तीव्र बरोबर मारवा थाट,
पांच नंबर तोड़ी ठाट, रे घ ध कोमल व मध्यम तीव्र, रे घ ध कोमल मध्यम तीव्र बरोबर तोड़ी ठाट। पुढे भैरवी ठाट, रे ग ध नी हे कोमल, भैरवी ठाटामध्ये रे ग ध नी कोमल बरोबर भैरवी ठाट। कल्याण ठाट, मध्यम तीव्र बरोबर कल्याण ठाट। आठ नंबरला खमास ठाट, म्हणजे नी कोमल बरोबर खमास ठाट, नी कोमल बरोबर खमास ठाट। काफी ठाट, ग आणि नी कोमल बरोबर काफी ठाट। आणि आसावरी मध्ये ग ध नी कोमल बरोबर आसावरी ठाट। म्हणजे अशा रीतीने या रागांचं वर्गीकरण केले जातं। राग हे ठाट हे ठाट हे संपूर्ण असतात, अलग लक्षात, ठाट हे मी पहिलेच सांगितले, ठाट हे संपूर्ण असतात आणि आरोहात्मक असतात फक्त। अशा रीतीने मला जी थाटांबद्दलची माहिती होती ती मी आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही थाटांचा अभ्यास करत असताना हार्मोनियमवर ते वाजवावे, म्हणजे सर्व गोष्टी थोड्या का होईना काही कालांतराने आपल्या लक्षात येतील। अभ्यास करा, धन्यवाद।